बहुप्रतीक्षित खारघर मॅरेथॉनचे अंतिम काउंटडाऊन सुरू झाले असून यंदाच्या मॅरेथॉनला सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि भरतनाट्यम नर्तिका सुधा चंद्रन यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. सुधा चंद्रन यांच्याच हस्ते मॅरेथॉनचा शुभारंभ केला जाणार असल्याची माहिती रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे व्यवस्थापकीय संचालक युवा नेते परेश ठाकूर यांनी मंगळवारी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे. खारघर मॅरेथॉनचे यंदाचे हे चौथे वर्ष आहे. सामाजिक जनजागृतीसाठी दरवर्षी नव्या घोष वाक्यासह मॅरेथॉन आयोजित केली जाते. यंदाची मॅरेथॉन रन टू प्रमोट कॅशलेस ट्रान्झॅक्शन या घोष वाक्यासह आहे. येत्या रविवारी 22 जानेवारीला होणाऱ्या या मॅरेथॉनसाठी मोठ्या संख्येने नाव नोंदणी केली जात आहे. प्रसार माध्यमांना मॅरेथॉनची माहिती देण्यासाठी मुंबईत प्रेस क्लबच्या सभागृहात पत्रकार परिषद घेण्यात आली. मॅरेथॉनची पूर्वतयारी म्हणून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. या उपक्रमांचा प्रसार करण्यासाठी 3 विभागात वक्तृत्व आणि निबंध स्पर्धा होणार आहेत. शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि सामान्य जनता कॅशलेस अर्थव्यवस्थेच्या दिशेने प्रवास या संदर्भात जनजागृती करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला होता. यात नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. समाजात आरोग्य आणि फिटनेस संदर्भात जनजागृती करणे हा या मॅरेथॉनचा मुख्य उद्देश आहे. या मॅरेथॉन मधून जमा झालेला निधी स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम, प्राथमिक शिक्षण साक्षरता, आर्थिक आणि सामाजिक विकास अशा समाजोपयोगी कामांसाठी वापरला जाईल अशी माहिती युवा नेते परेश ठाकूर यांनी यावेळी दिली. कॅशलेस ट्रान्झॅक्शन च्या प्रमोशन साठी त्याचबरोबर भ्रष्टाचाराला या इथे प्रतिबंध व्हावा यासाठी त्यांनी 500 आणि 1000 च्या नोटा त्यांनी बंद केल्या. कॅशलेस ट्रान्झॅक्शन मुळेच भ्रष्टाचाराला एक साधं या इथे मोठ्या प्रमाणामध्ये बंधनं येतील आणि हे कॅशलेस ट्रान्झॅक्शन समाजामध्ये जास्तीत जास्त व्हावेत ह्यासाठी आम्ही या इथे निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, ड्रॉइंग कॉम्पिटिशन असे विविध प्रकारच्या आम्ही स्पर्धा आम्ही ठेवलेल्या आहेत. या पत्रकार परिषदेस प्रसिद्ध मॉडेल व रियालिटी शो बिग बॉस स्पर्धक आर्यन वैद्य, फिटनेस मॉडेल रमल शर्मा, अभिनेता सिकंदर खान आदी मान्यवर उपस्थित होते. सध्याच्या जगात आरोग्यदायी असणे ही एक फक्त आवड राहिली नसून व्यक्तीच्या दीर्घकालीन यशासाठी अत्यंत महत्वाची बाब झाली आहे. मात्र अनेकदा आयुष्याचा वाढता वेग आपल्याला आरोग्य सुधारण्यासाठीच्या उपक्रमांपासून दूर ठेवतो. आरोग्य आणि स्वास्थ्य यांना सामाजिक ऐक्याची जोडते त्यातून राष्ट्रीय उद्दिष्टाला हातभार लागणार असल्याचे ते म्हणाले. रमल शर्मा, सिकंदर सिंग यांनीही समाज मनावर बहुआयामी परिणाम करणाऱ्या या उपक्रमाचे कौतुक करीत आयोजकांचे अभिनंदन केले. I am Sikandar Khan. Join me on Khargar Marathon 2017 on 22nd Jan. मैं आ रहा हूँ आप लोगों के साथ, आप लोगों को मोटिवेट करने के लिए, आपके दौड़ में भाग लेने के लिए. अगर मैं भाग ले सकता हूँ तो आप लोग तो यकीन ना सकते इस दौड़ में. तो आइएगा जरूर 22nd Jan 2017 Khargar Marathon. Be there. Good luck to you. कैशलेस ट्रांजेक्शन की बात करें तो अगर आप कैशलेस ट्रांजेक्शन चाहते हो तो काफ़ी लाइब्रेरी बंद हो जाएगी वर्ल्ड में, काफ़ी इकोनॉमी को हेल्प होगा, इकोनॉमी इंक्रीज होगी, एम्प्लॉयमेंट इंक्रीज हो जाएगा. ठीक है, तो क्यों नहीं हम सब मिलकर सपोर्ट करेंगे और आगे बढ़ेंगे. यंदाच्या मॅरेथॉनमध्ये रन टू प्रमोट कॅशलेस ट्रान्झॅक्शनसाठी जनजागृती करण्यात येणार आहे.